प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। मुंबईतील तुर्भे MIDC मधील बालाजी पॉलिकोट या कंपनीला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली। काही वेळातच ही आग लगतच्या इतर दोन कंपन्यांपर्यंत पसरली। यावेळी अग्निशमन दलाने लगतच्या कंपन्यांना लागलेली आग वेळीच आटोक्यात आणली, परंतु रंग कंपनीला लागलेली आग सुमारे 6 तास दुसमत होती। त्यात एका कामगाराचा होरफळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। सकाळी 8 वाजेच्या सुमारास बालाजी पॉलिकोट या कंपनीला ही आग लागली। आगीमध्ये कंपनीतील रंगासाठी वापरले जाणारे केमिकलचे ड्रम पेटून फुटत होते। यामुळे काही वेळातच ही बालाजी कंपनीच्या मागच्या व डाव्या बाजूला देखील आग पसरली, त्यामुळे परिसरातील इतर कंपनीमध्ये आग लागत होती। आगीची माहिती मिळताच MIDC व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। यावेळी चारही बाजूने कंपनी पेटत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडथळे येत होते। आगीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती। 3 कंपन्यांपर्यंत पसरलेली आग लगेच आटोक्यात आली नसती तर काही अंतरावरील झोपडपट्टी भागालाही धोका निर्माण झाला असता। या भीतीने परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अपटक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे, जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।